जरांगे पाटिल इनको बहुत स्पष्ट शब्दों में कहा है कि चलो आप बीजेपी के खिलाफ हो, आप हमारे खिलाफ हो, आप कहते हैं कि हमारे कारण नहीं होता है, तो आप जिनको समर्थन दे रहे हो लोकसभा में, आपने समर्थन जिनको दिया, आपके लोगों ने लोकसभा के समय राष्ट्रवादी कांग्रेस का काम किया। नमस्कार मंडळी, मुंबईमध्ये इंडिया टीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांनी जे काही मुद्दे त्या मुलाखतीमध्ये मांडले त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे। त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यावरती देखील त्या व्हिडिओमध्ये भाष्य केले। तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील कशा प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मदत केली त्याचा देखील उल्लेख त्यांनी केला। तसेच मी स्वतः राजीनामा देईल व संन्यास देखील घेईल असं देखील त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। त्यांनी नेमकं कशाच्या संदर्भात ते म्हटलं तो संपूर्ण व्हिडिओची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल 1 ते 2 सेकंद लागतील, सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। देवेंद्र फडणवीस हे नेमके त्या मुलाखती दरम्यान काय काय म्हटले, तर पहिला मुद्दा होता, पत्रकारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारला की स्ट्राईक रेट मध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहेत, म्हणजे खालून 2 नंबरला, 1 नंबरची पार्टी अजित पवार यांची पार्टी, ज्या मेन प्रस्थापित पार्टी आहे त्याविषयी आपण बोलत आहोत, तर जो बीजेपीचा स्ट्राईक रेट आहे तो खाली गेलेला आहे, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर होतं की कोणत्या एका पार्टीने एका बॉलमध्ये 4 रन मारले तर तो 400 स्ट्राईक रेट होतो, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वात जास्त मते घेतलेले आहेत, आमचे सीट जरी कमी आलेले असले तर आम्ही कुठेही कमजोर झालेलो नाहीत, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं की बीजेपी ही महाराष्ट्रामध्ये 1 पार्टी आहे, आधी होती पुढेही राहील, असं देखील त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी त्या मुलाखती दरम्यान केलेला आहे। तर आम्ही ज्या सीट हरलो त्या काही सीट 4000 मतांनी, 6000 मतांनी, 12000 मतांनी, तसेच 18000 मतांनी आम्ही सीट हरलेलो आहोत, त्याच्यामुळे आमचा स्ट्राईक रेट कुठेही खाली गेलेला नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे। तर त्यांनी अजून देखील एक त्या ठिकाणी माहिती दिली की एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना व भाजपची ही आधीपासूनची युती आहे, त्याच्यामुळे भाजपचे जे मत आहेत ते एकनाथ शिंदे यांना गेले, तसेच एकनाथ शिंदे यांचे मत भाजपकडे आले, परंतु इतक्या वर्षापासून आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो होतो त्यामुळे राष्ट्रवादीचे मत हे आम्हाला ट्रान्सफर झाले नाहीत, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुलाखती दरम्यान सांगितलं। तर लोकसभेमध्ये जी मत ट्रान्सफर झाली नाहीत ती आम्ही विधानसभेमध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये यशस्वी होऊ, असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर बदलापूरच्या एन्काउंटर वरती देखील पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं की माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे, तर माझा एन्काउंटर वरती विश्वास नाही असं देखील म्हटलेलं आहे, परंतु पोलिसांवरती जर कोणी हल्ला करत असेल तर मग त्याची काय करणार, असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर पत्रकारांनी विचारला की काही नियम असतात, जसं की आरोपीला नेमकी बंदूक कसं काय मिळवली किंवा त्याने कशी हातात घेतली, त्याच्या पायावरती होती गोळी मारायला पाहिजे होती, परंतु त्यांनी सांगितलं की जे असं म्हणतायत त्यांना समोर उभा केल्यानंतर त्यांच्या जर डोक्याला बंदूक लावून ठेवलेली असली तर ते नेमके कुठे गोळी मारतील हा तो विचार त्यावेळेस नसतो, त्याचं कुठे गोळी मारल्यानंतर काम होईल हा देखील विचार त्यांनी केला पाहिजे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीला जे आपण आरक्षणा संबंधामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललो त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला सर्वात प्रथम कुणी आरक्षण दिलं असेल तर ते बीजेपीने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीस यांना दुसरा प्रश्न होता की मनोज जरांगे पाटील हे तुमच्यावरती मग वारंवार आरोप का करतायत, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे माझ्यावर आरोप करत आहेत, परंतु आता सध्या जे मुख्यमंत्री आहेत आम्ही निर्णय घेतो, ते 2 उपमुख्यमंत्री व 1 मुख्यमंत्री असे मिळून आम्ही सर्व निर्णय घेतात, ज्या दिवशी मुख्यमंत्री बोलतील म्हणजे एकनाथ शिंदे बोलतील की मला हा निर्णय मराठा समाजासाठी घ्यायचा आहे व तुमचा अडथळा आहे, त्या दिवशी मी राजकारणामधून संन्यास घेईल व जो मुख्यमंत्री पद आहे त्याचा देखील मी राजीनामा देण्यास तयार आहे, त्या दिवशी मी राजीनामा देईल, असं देखील वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुलाखती दरम्यान केलेलं आहे। तर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हटले की जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पार्टीचे, काँग्रेस पार्टीचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्टीचे लोकसभेमध्ये काम केले, आता या विधानसभेमध्ये लोकांना समजलेलं आहे, आता जितकं बोलतायत तितका मनोज जरांगे पाटील या फॅक्टरचा प्रभाव विधानसभेमध्ये पडणार नाही। धीरे धीरे
लोगों के सामने ये सारी चीजें स्पष्ट होने लगी है और चुनाव में इसका जितना असर लोगों को लगता है उतना असर नहीं होगा। तर महायुती पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये येईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांची महायुती सत्तेमध्ये येईल का? कमेंट करून नक्की सांगा। चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राइब बटन दाबायला विसरू नका व व्हिडिओला लाईक जरूर करा।